This news is co-sponsored by Big Cell Festival. Our address, Uma Shankar Apartment, behind Dharampet Medical, near Manoj Futana Bhandar, Gokulpet Bazar, Nagpur. महाराष्ट्र के उमरखेड़ में बुधवार शाम एक डॉक्टर पर गोलीबारी कर उनकी हत्या कर आरोपी फरार हो गया। इस मामले में शहर के आरपी सरकारी अस्पताल के कर्मचारियों ने एसडीएम को एक ज्ञापन दिया। उमरखेड़ में बुधवार की शाम 4 से 5 बजे के करीब एक अनजान युवक ने पुसद रोड परिसर पर डॉक्टर धर्मकाड़े पर फायरिंग की, जिसमें उनकी मौत हो गई। इसी बीच आज शहर पर आरपी उत्तरावर सरकारी अस्पताल के डॉक्टर और कर्मचारियों ने एसडीएम को ज्ञापन देकर मुजरिम को जल्द से जल्द गिरफ्तार कर कड़ी सजा देने की मांग की। आज आम्ही उपजिल्हा रुग्णालय उमरखेड़ येथील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आमचे कर्मचारी हे आम्ही आज एसडीओ साहेबाकडे हे निवेदन घेऊन आलो होतो की आमच्या रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंत धर्मकरे साहेब यांचा ज्या पद्धतीनं गोळ्या झाडून खून करण्यात आला हे अतिशय वाईट घटना होती आणि अशा प्रकारचं हे कृत्य घडायला पाहिजे नाही आणि आमच्यासारख्या शासकीय सेवेत काम करणाऱ्या लोकांचं कोणाशीच वैर नसतं आणि असं वैर नसताना अशा प्रकारच्या घटना होणं हे खूप दुर्दैवी बाब आहे आणि त्यासाठी आमची अशी मागणी आहे की त्यांना ज्यांनी कोणी त्यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात त्यांचा खून करण्यात आला त्यांना त्वरित त्यांचं पकडून त्यांना शिक्षेचं त्यांना शिक्षा व्हावी आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या परिवाराला त्यांचा त्यांना न्याय देण्यात यावा ही अशी आमची सर्वांतर्फे मागणी आहे। दुसरी गोष्ट आमच्या अशा घटनेमुळं आमच्या कर्मचाऱ्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यामध्ये काम करताना फार एक अशी म्हणजे असुरक्षितेची भावना निर्माण झालेली आहे, त्यामुळे आपल्याकडे आपल्या ज्या दवाखान्यामध्ये जी पोलीस चौकी होती ही पोलीस चौकी पुन्हा चालू करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। त्याच्यानंतर आमच्या दवाखान्याच्या याच्यामध्ये आम्हाला आमच्या लोकांना काहीतरी संरक्षण म्हणून दिवसातून कमीत कमी 2 दा तरी पोलीस स्टेशनकडून ह्या त्यांच्या फेरी व्हाव्यात रात्री वगैरे आणि ह्या अशा आमच्या मागण्या आहेत। तरी आमच्या मागण्या ह्या वरिष्ठांनी त्वरित मान्य करावं, तोपर्यंत आम्ही आमच्या लोकांनी असं ठरवलेलं आहे की इमर्जन्सी सेवा ज्या आहेत अत्यावश्यक सेवा ह्या चालू ठेवून ज्या बाकीच्या ओपीडी सेवा ज्या आहेत म्हणजे अगदी तुरळक जे ओपीडी सेवा आहेत ह्या तात्पुरत्या आम्ही आरोपीचा शोध लागेपर्यंत ह्या ओपीडी सेवा बंद करून आम्ही आमच्या इमर्जन्सी सुरू करत आहेत। तरी आमची अशी मागणी राहील की मारेकऱ्याला पकडून लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे।